अपनी भारतीय संस्कृति बच्चों को पता चले, इसी मुख्य उद्देश्य से शहर के गाड़ीखाना स्थित न्यू होराइजन पब्लिक स्कूल की ओर से हर साल गणेश उत्सव मनाया जाता है। इसी उत्सव के दौरान स्कूली बच्चों के हाथों से बप्पा की आरती की जाती है। माझं नाव कमलाकर उत्खेडे। तर मी गणपती याच्याकरता बसतो की गणपती बुद्धीची देवता आहे, सगळ्यांना माहितच आहे। आणि आम्ही ज्या गणपती बसवल्यानंतर पहिल्या दिवसापासून प्रत्येक वर्गाचे आम्ही क्लासेस घेतो, त्याच्या त्या पोरांचे गायन आहे, भाषण आहे, सगळ्या गोष्टी प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्गाचे घेतो आणि प्रत्येक दिवशी पोरांच्या आरत्या पण पार होतात। त्याच्यामुळे प्रत्येक पोरांना काहीतरी एज्युकेशनबद्दल घडावं, गणपतीचं आपल्याला त्यांना माहीत असावं गणपती म्हणजे काय आहे। आणि 8-10 दिवसात सगळ्या वर्गांची एक रिव्हिजन होऊन जाते आणि सगळे पूर्ण ड्रेनिंग करतात, कोणी भाषण देतात, कोणी कशावर बोलतात। त्याच्यामुळे एज्युकेशनल पर्पज असते त्याच्यामागे, की 10 दिवसात एक वातावरण मंगलमय वातावरण राहावं, आनंदी वातावरण राहावं आणि गणपतीने सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी की सगळ्यांना चांगले यश मिळावं। सगळेच कार्यक्रम घेण्यात आले, बुद्धिमत्ता घेण्यात आली, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, वादविवाद स्पर्धा घेण्यात आली, गायन स्पर्धा घेण्यात आली आणि प्रत्येक टॉपिकवर आम्ही त्या पोरांना सगळ्यांना तयार केलं, आमच्या टीचरने तयार केलं आणि त्यांनी डायसर जाऊन त्यांनी भाषण दिलं त्याबद्दलचं आणि प्रत्येक दिवशी होत गेलं। म्हणजे आम्ही गणपती बसवला म्हणजे मौज म्हणून नाही बसला, की त्याला एज्युकेशन मिळावं, त्या पोरांना तिथं घडावं आणि प्रत्येक पोरांनी गणपती दर्शन घेऊन तिथं आमची ती घंटी आहे, त्या घंटी वाजवावी आणि प्रत्येकाने प्रत्येकांना आरती यावी असं माझा मानस होता आणि ते आम्ही पूर्ण केलं। विसर्जन यासाठी केलं की प्रत्येक लहान पोरांना आवड असते प्रत्येक वेळेला की आपलं आपण गणपती सोबत विसर्जनाला गेलं पाहिजे। आपण आज 12 वाजता का बरं टायमिंग घेतला, दुपारचा टायमिंग घेतला, प्रत्येक पोरं सायंकाळला ते करू शकत नाही, एवढे जाऊ शकत नाही म्हणून पोरा पागार रेजिम आहे, समोर पोरं चालले आहे, सगळ्यांनी त्याचा आनंद मिळावा म्हणून आपण दुपारी 12 वाजता घेतलं आहे। मी न्यू होराइजन पब्लिक स्कूलचा डायरेक्टर आहे। माझी शाळा जवळपास 12 वर्षापासून सुरू झाली आहे, आतापर्यंत याच्या 10वीच्या 3 बॅचेस निघाल्या आहे आणि प्रत्येक वेळेला आमचा 100% रिझल्ट लागलेला आहे। साथ ही आरती सिखाई भी जाती है, चित्रकला निबंध प्रतियोगिता भी ली जाती है। 10 दिन चले इस उत्सव का समापन बप्पा के विसर्जन के दिन हुआ। इस दिन विविध भगवान रूप में बच्चे दिखाई दिए, साथ ही लेजिम के ताल पर भी बच्चे थिरकते दिखाई दिए। आइए देखते हैं इसकी एक झलक। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज़ नागपुर।